वाळूज येथील लिंक रोड चौकात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी शिवक्रांती युवा सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। औरंगाबाद आणि पैठण नगर रस्त्याला जोडणाऱ्या महामार्गावरील लिंक रोड चौकात सोमवारी शिवक्रांती युवा सेनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल 7,000 रुपये भाव मिळणे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत मिळणे, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे, जनावरांसाठी चारा छावण्या उभारणे, रोजगार हमी योजना सुरू करणे, अल्प भूधारक रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरींना मंजूर देणे, ऊस कांदा पिकाला प्रति क्विंटल 4,000 रुपये भाव मिळणे, कृषी पंपांची वीज बिल माफ करणे, त्याचबरोबर जायकवाडी धरणाला हक्काचे पाणी मिळणे, वाळूज जवळील लिंक रोड चौकात संभाव्य अपघाताच्या घटना रोखण्यासाठी उड्डाण पूल उभारणे यासारख्या विविध मागण्यांसाठी संस्थेचे अध्यक्ष संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून शासनाने मागण्या मान्य करण्यासाठी विविध घोषणा देत 15 मिनिटे रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात, छावणी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक डॉक्टर दराडे, रामेश्वर कवडे यांच्यासह पोलीस पथकाचा मोठा फौज फाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता। यावेळी शेकडो आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिलं।